नमस्कार, मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिंग माहिया चॅनलमध्ये। तर आज आपण इन्स्टंट रव्याचे अप्पे कसे बनवायचं ते पाहणार आहोत। हे अप्पे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, त्याचबरोबर मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता। सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट बनले जातात, जास्त वेळ देखील लागत नाही, त्याचबरोबर झटपट होणारी चटणी देखील बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। अप्पे बनवण्याकरिता या इथं मी 1 कप रवा घेतलेला आहे। इथं मी बारीक रवा वापरलेला आहे, तुम्ही बारीक रव्याऐवजी जाड रवा मिक्सरला बारीक वाटून वापरू शकता। 1 कप रव्यासाठी 1/2 कप दही घेतलेलं आहे। दही जे आहे ते थोडंसं आंबट घ्यायचं, खूप जास्त आंबट नाही पण थोडंसं असलं पाहिजे। आता यामध्ये आधी 1/2 कप पाणी घालून घेणार आहोत, गरज पडल्यास पुन्हा पाण्याचा वापर करणार आहोत, पण सुरुवातीला 1/2 कप पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला दही व रवा मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज लागतो व लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून बॅटर बनवायचं। तर पहा, रवा आणि पाणी व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। आता हे बॅटर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यात 1/2 वाटी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात। त्याचबरोबर 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेऊयात, 3 ते 4 हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेलं कोथिंबीर, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे दही घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ व 1 चमचा साखर घालून लागेल तसं पाणी वापरून बारीक करून घ्यायचं। अप्प्यासाठी चटणी थोडंसं पातळ स्वरूपाचीच बनवायची। तर आपली चटणी तयार आहे, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। आता याला फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल तापून घेतलेलं आहे। यामध्ये 1 छोटा 1/2 चमचा मोहरी घालून घ्यायची, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं व चवीनुसार मीठ घालून ही फोडणी चटणीमध्ये घालून घ्यायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ही चटणी साईडला ठेवून देऊयात। 10 मिनिटांनी पहा, रवा छान भिजलेला आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, शिमला मिरची, 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या जसे मटार, कॉर्न, गाजर असे फळभाज्या वापरू शकता। बॅटर जर खूप घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी घालून बॅटर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। मला हे बॅटर तयार करण्यासाठी अंदाजे 1/2 कप पाणी लागलेलं आहे। आता सर्वात शेवटी 1 छोटा 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालून बॅटर पातळ होणार नाही याची काळजी घेत 1 चमचा पाणी घालून सोडा ॲक्टिव्ह करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं अप्पे बनवण्यासाठीचं अप्प्याचं बॅटर तयार आहे। गॅसवर अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। अप्पे पात्रात थोडंसं तेल घालून घ्यायचं व तेल गरम झालं की प्रत्येक साच्यात मोहरी घालायची, जेणेकरून अप्प्यांना फोडणी बसते व अप्पे खमंग होतात। आता तयार बॅटर देखील घालून घ्यायचं। तुम्हाला जर अशी फोडणी द्यायची नसेल तर एकदम या बॅटरमध्ये फोडणी तयार करून घालू शकता किंवा बिना फोडणी बनवाल तरी चालेल। तर सर्व अप्पे घालून झालेलं आहे। आता हे अप्पे 5 मिनिट झाकण लावून भाजून घेऊयात। 5 मिनिटांनी झाकण काढून सर्व अप्पे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊयात। तुम्ही अप्प्यांचा कलर पाहू शकता, असे खरपूस भाजून घ्यायचे। दुसऱ्या बाजूने देखील अप्पे भाजून झाले की एका ताटात काढून घेऊयात। तर अशाच प्रकारे सर्व अप्पे बनवायचे आहेत। तर तुम्हाला मी याच पद्धतीने अजून एक बॅच काढून दाखवते। अप्प्याचं बॅटर घालताना सुरुवातीला कडेनं बॅटर सोडायचं। हे अप्पे अगदी झटपट बनतात आणि हे अप्पे थंड झाल्यावर देखील खाण्यासाठी खूप छान लागतात। घाई गडबडीच्या वेळेत अगदी झटपट व पौष्टिक असा हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता। तर आपले मऊ लुसलुशीत गरमागरम अप्पे तयार आहेत आणि त्याचबरोबर झटपट चटणी देखील तयार आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।